निशिकांत नाही पण सी 63 का टाकले 10,000 खाली येतो हा मग कसं 110,000 टाकलाय हा तसं तर कोणता पण 110,000 नाहीये कारण हे ब्रँड्स काय करतात लॉन्च ऑफर मध्ये टाकतात बॅक डिस्काउंट नाही पण नंतर नंतर असतं तरी एक दोन महिने असतात पण ते आणि नवीन लॉन्च झाले ना त्यामुळे बरं ह्या सगळ्या फोन्स मधला मी तर सांगणारच आहे पण किती जवळजवळ 10 फोन आपण सांगणार आहे त्याच्यामध्ये तुला सगळ्यात जास्त आवडलेला कुठला मी सांगणार आहे फोन नाही आवडला मला एक पॅड आवडला मला सुद्धा सेम मला सुद्धा ना पॅड सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी आणि त्याच्यासाठी नक्की थांबा बरं एनिवेज मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे ऑगस्टच्या महिन्यात बऱ्यापैकी चांगले फोन्स लॉन्च झाले आहेत आणि त्याच्यामधला मला कुठला आवडलेला आहे तो स्मार्टफोन नाही आहे पण त्याच्यामध्ये सिम कार्ड जाऊ शकतं 5G सांगणार आहे तुम्हाला त्याबद्दल पण हा व्हिडिओ जो आहे तो ऑगस्टमध्ये जे फोन्स लॉन्च झालेले आहेत आणि 10 ते 25,000 जनरली 90% लोक ज्या प्राईस रेंजमध्ये घेतात फोन्स त्याबद्दल मी सांगणार आहे आणि हे सगळे फोन्स नाही आहेत हे फक्त आम्हाला जे आवडलेले आहेत आणि जे आम्ही रिकमेंड करू शकतो असे फोन्स तुम्हाला सांगणार आहे तर 10,000 खाली माझ्या हिशोबाने G45 खरंच चांगला आहे म्हणजे मोटो G45 ऑफर्स बरोबर 9999 येतो म्हणजे 10,000 खालीच येतो 6S Gen 3 4,500 वरती अंतुतु स्कोर आहे 5,000 mAh बॅटरी आणि 20 वॉट चार्जिंग आहे एक गोष्ट चांगली आहे अडॅप्टर बॉक्स आत येतो अजून एक गोष्ट चांगली आहे बजेट फोन्स मध्ये 3.5 mm जॅक येतो नाहीतर आजकाल ते सुद्धा देत नाही UFS 2.2 स्टोरेज टाइप आहे ओव्हरऑल 6.5 इंचचा HD+120Hz डिस्प्ले आहे 120Hz आहे काही प्रॉब्लेम नाही तर मी दुसऱ्या फोन बद्दल बोलतो Realme C63 चांगला आहे Dimensity 6300 आहे तुम्ही जर का G45 घेतला 6S Gen 3 येतं त्याचा स्कोर 450,000-460,000 अंतुतु येतो याचा 430,000 येतो पण मी परफॉर्मन्स साठी G45 नेहमी तुम्हाला सांगेन हा सुद्धा फोन चांगला आहे कॅमेरा जर का इम्पॉर्टंट असेल तर C63 माझ्या हिशोबाने जास्त चांगला आहे बरोबर आपण टेस्ट सुद्धा केलेला आहे रिअलमीचा फोन आहे अगेन हा सुद्धा 10,500-11,000 येतो ऑफर्स बरोबर तो 10,000 खाली येतो 32 MP मेन कॅमेरा आहे मागच्या बाजूला याच्यामध्ये 50 MP असला तरी मी म्हणेन की कॅमेरासाठी जर का फोन घ्यायचा असेल आणि बजेट टाईट असेल तर Realme C63 बघा तसं हे सगळे फोन आहेत असं नाही की सगळे रेकमेंड करतो काय काय आपण फॉर एक्झाम्पल आपण एक कम्पॅरिझन केलेलं T3 Lite वर्सेस C63 वर्सेस G45 ते जाऊन बघितले नाही तर नक्की बघा तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचा G45 नंबर 1 चाललेला होता त्यामुळे माझ्या हिशोबाने तो नक्की जाऊन बघा ते किती व्ह्यूज आले त्याचे कमी आले बघत नाहीत लोक काय अरे बरं तुम्ही आमचा स्टुडिओ टूर बघितला का स्टुडिओ टूर बघा बघा श्रीकांतची स्टोरी आहे त्यामध्ये ती सो तुम्हाला काय अंडर 10 ते 15,000 मध्ये जो फोन आहे त्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने पोकोचा जो M6+ आहे तो चांगला आहे तो 13,000 येतो याच्यामध्ये FHD+ फुल HD स्क्रीन आहे 120Hz आहे स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 आहे ते सुद्धा एक्सेलरेटेड एडिशन याचा सुद्धा 4,30,000 पर्यंत स्कोर येतो 6 128 बेस वेरियंट आहे 108 MP सॅमसंगचा कॅमेरा आणि तो कॅमेरा खरं चांगला आहे बरं का HM6 जो आहे तो चांगला आहे बाकी 2 MP मॅक्रो आहे 13 MP सेल्फी आहे सो दॅट इज ओके 33 वॉट वायर्ड चार्जिंग येते याच्यामध्ये सो M6+ आहे तुम्ही बघू शकता नक्की याच्याकडे जर का तुम्हाला परफॉर्मन्स वगैरे पाहिजे असेल अजून एक फोन लॉन्च झालेला आहे म्हणजे त्याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे HMD तुम्हाला नोकिया माहिती असेल नोकियाची जी पेरेंट कंपनी होती त्यांनी आता स्वतःच्या नावाने क्रेस्ट आणि क्रेस्ट मॅक्स असे दोन फोन्स लॉन्च केले जेव्हा लॉन्च झाले होते 15,000-17,000 होता ओलेट डिस्प्ले बरं का 90Hz ओलेट डिस्प्ले याच्यामध्ये पण आता 3,000 रुपयाने प्राइस कमी झाली आहे 12,000 तुम्हाला मिळतोय हो युनिसॉक T7760 प्रोसेसर आहे अंतुतु स्कोर 5,00,000 येतो म्हणजे जरी तुम्ही परफॉर्मन्सच्या बाबतीत कम्पेअर केलं 6S Gen 3 किंवा Dimensity 6300 त्यापेक्षा हा चांगला आहे पण युनिसॉक्स आहे 8GB RAM 256GB बेस वेरियंट तुम्हाला मिळतोय ओलेट डिस्प्ले बरोबर 12,000 आय थिंक दॅट इज एक्सलंट मागं 64+5+2 MP कॅमेरा आहे पुढं 50 MP सेल्फी कॅमेरा येतो काय पाहिजे अजून एक्सलंट आणि जर का तुम्ही मॅक्स नाही घेतला क्रेस्ट घेतला तर तुम्हाला अल्ट्रावाइड मिळत नाही 50+2 MP मागं कॅमेरा मिळतो आणि 33 वॉट चार्जिंग आहे त्यामुळे आय थिंक अगेन क्वाईट डिसेंट ऑफरिंग डिस्प्ले इम्पॉर्टंट असेल तर डेफिनेटली घेऊ शकता युनिसॉक T760 प्रोसेसर चांगला आहे आणि डिस्प्ले साठी पण चांगला म्हणजे मल्टीमीडिया साठी ओव्हरऑल फोन चांगला आहे पण ऑलराउंडर जर बघितलं तर कॅमेराची त्यांनी ब्रँडिंग केली होती पण कॅमेराच त्याचा बेकार आपल्याला जेव्हा सांगितलं बरोबर आणि हे सुद्धा सॉफ्टवेअर अपडेट्स सुद्धा अजून त्यांचं काही थोडं त्यामुळे दुसऱ्या नंबर वरती ठेवलाय पोको आपल्याला माहितीये M6+ त्या मनाने मी म्हणेन चांगला आहे पण हो ओलेट डिस्प्ले पाहिजे असेल 12,000 तर तुम्ही HMD बघू शकता आणि मग इन्फिनिक्सने त्यांचा Note 40X लॉन्च केलाय 14,999 Dimensity 6300 म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत स्वस्तात स्वस्त चांगले तुम्हाला फोन मिळतील 8GB 256GB तुम्हाला मिळतो आणि 108 MP कॅमेरा आहे 5,000 mAh बॅटरी 18 वॉट वायर चार्जिंग आहे दॅट इज ओके चला आता 15,000 ते 20,000 बघू आणि ह्याच्यामध्ये मी सांगणार आहे माझा फेवरेट कुठला आहे पण त्याआधी म्हणजे माझा फेवरेट जे आहे ते मी सांगणार आहे तुझं फेवरेट आहे ना
माझा आधी होता तुम्ही नाही. अच्छा मी कॉपी केला असं म्हणतो. बरं ठीक आहे. रिअलमी 13 लॉन्च झालाय 17,999 मध्ये. एफ एच डी प्लस 120Hz स्क्रीन आहे. 2000 निट्स पीक ब्रायटनेस आहे. डिस्प्ले चांगला आहे. 6300 डायमेंड 6300 प्रोसेसर. म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत तुम्हाला स्वस्तात स्वस्त चांगले मिळतील. पण 8128 बेस वेरियंट आहे. कॅमेरा डिसेंट आहे. पण एक माझी कंप्लेंट आहे की अल्ट्रा वाईड आता काढलेला आहे त्यांनी बेस वेरियंट मधून. रिअलमी 13 त्यांचा प्लस वगैरे आला त्याच्यामध्ये आहे पण ह्याच्यामध्ये नाही. 50 MP ओएस कॅमेरा आहे. 16 MP सेल्फी. फास्ट चार्जिंग वाला पाहिजे असेल. रिअलमीचा फोन पाहिजे असेल तर रिअलमी 13. त्यांनी वन प्लस नॉर्ड सी फोर लाईट सारखं केलं आणि अमोलेड डिस्प्ले सुद्धा नाहीये. अमोलेड डिस्प्ले मिळायला पाहिजे होता यार. 18,000 रुपये देतात म्हणजे त्यामुळे ठीक ठाक आहे. त्यातल्या त्यात जे लॉन्च झाले त्याच्यामध्ये हा चांगला आहे. पण हा जो दुसरा फोन आहे ना तो मला वाटतं जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे. आयकू Z9S 20,000 खाली मिळतोय. कर्व्ड अमोलेड डिस्प्ले तुम्हाला मिळतोय 120Hz 1800 निट्स पीक ब्राईटनेस आहे. डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर येतो. 8128 व्हेरियंट आहे. 50+2 MP कॅमेरा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अल्ट्रावाईट काढलेला आहे. पण ठीक आहे. सोनी IMX 882 चा प्रोसेसर आहे. 5500 mAh बॅटरी. 44W चार्जिंग आहे. पण मी जर रिअलमी 13 बरोबर कम्पेअर केलं तर आयकू Z9S मी जास्त लोकांना रेकमेंड करीन. सो दॅट इज व्हॉट इट इज. आता फेवरेट कुठला स्मार्टफोन नाही आहे, टॅबलेट आहे. पोकोने एक 5G टॅबलेट काढलेला इतका जबरदस्त आहे. पोको पॅड 5G. आता ह्याची हे बघा 7S Gen 2 कोलकॉम स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर आहे. 7S Gen 2 काय 7S Gen 2 प्रोसेसर आहे. 12.1 इंचचा 2.5K रेझोल्युशनचा 120Hz मोठा डिस्प्ले आहे. 8128 त्याचा जो बेस वेरियंट आहे तो आहे. 10,000 mAh बॅटरी आणि 33W चार्जिंग आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त वायफाय वेरियंट आहे, 5G वेरियंट आहे हा. पॅड तुम्हाला जर का टॅबलेट पाहिजे असेल 20,000 खाली, पोको पॅड 5G माझ्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी येतो. जर का टॅबलेट घ्यायचा असेल पोको पॅड 5G कडे नक्की बघा. सगळ्या डिव्हाइसेस मधला हा डिव्हाइस मला या वेळेला ऑगस्टच्या महिन्यात आवडलेला आहे. बरं आता 20 ते 25,000 मध्ये रिअलमी 13 मोठा भाऊ रिअलमी 13 प्लस. 22,999 ला लॉन्च झालेला आहे. 2000 निट्स पीक ब्राईटनेस आहे. 120Hz अमोलेड स्क्रीन आहे. ह्याच्यामध्ये डायमेन्सिटी 7300 एनर्जी येतं. त्याचं 7.5 लाख वगैरे अंतर स्कोर येतो. 8128 असा व्हेरियंट आहे. 50 MP सोनी लाइट 600 कॅमेरा आहे आणि 2 MP ह्याच्यामध्ये सुद्धा अल्ट्रावाईड नाहीये. काय म्हणजे काय काय करून टाकलं या वेळेला काय माहित काय केलं रिअलमीने. ते खूपच पण कॅमेरा प्रायमरी सेन्सर चांगला आहे. प्रायमरी सेन्सर चांगला आहे पण अल्ट्रावाईड काढायला नाही पाहिजे होतं माझ्या हिशोबाने. आय मीन दॅट इज व्हॉट इट इज. 80W चार्जिंग आहे. ठीक आहे. म्हणजे 22,999 ला कॅमेरा साठी पाहिजे असेल तर मी म्हणेन ह्याला हे करा. पण ह्याच्यामध्येच आयकू Z9S प्रो सुद्धा आलेला आहे. त्याच्यामध्ये अल्ट्रावाईड आहे. 50 MP सोनी IMX882 आहे. 8 MP अल्ट्रावाईड आहे. 2 MP डेप्थ 5500 mAh बॅटरी आणि 80W चार्जिंग आहे. आणि स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 हा प्रोसेसर येतो. सो इफ इट ऑल तुम्ही मला विचारायला गेला तर मी रिअलमी 13 प्लस पेक्षा आयकू Z9S प्रो नक्की रिकमेंड करेन. आणि तेच जर का तुम्हाला विवो पाहिजे असेल तर रिब्रँडेडच आहे. विवो T3 Pro कडे तुम्ही बघू शकता. आता अंडर 30,000 म्हणजे 25 ते 30,000 कुठला तर एकच लॉन्च झालाय. मोटो एज 50 27,999. खरंच चांगला फोन आहे. यू कॅन डेफिनेटली लुक एट इट. 6.7 इंचचा 1.5K OLED 120Hz डिस्प्ले. ड्युरेबिलिटी साठी मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटी येते. 7 Gen 1 प्रोसेसर आहे. 7 लाखापर्यंत अंतर स्कोर येतो. 8256 बेस वेरियंट आहे. 50+13+10 असा कॅमेरा सेटअप आहे. आणि एज 50 कॅमेरा या सगळे जे फोन आणले त्याच्यापेक्षा चांगला नक्की आहे. कॅमेरासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता. 5000 mAh बॅटरी, 80W चार्जिंग आणि बाकी सांगतो वायरलेस चार्जिंग 15W सुद्धा देतं. त्यामुळे 27999 एच 50 इज अ स्टील रिअली व्हॅल्यू फॉर मनी फोन आहे. तर असे 6-7 फोन्स ऑगस्टमध्ये लॉन्च झाले जे माझ्या हिशोबाने चांगले आहेत. अजून सुद्धा होते पण आम्ही ते इन्क्लूड केलेले नाही आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यात मोठा लॉन्च होतोय आणि आम्ही कव्हर करणार आहे डिरेक्टली फ्रॉम ॲपल पार्क. त्याच्यासाठी एक्सक्लुझिव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठीमध्ये तर एक्सक्लुझिव्हच असणार आहे, कोणी दुसरं करूच शकणार नाहीये. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकन टंग 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 वाजवा म्हणजे जसं आम्ही व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला मिळेल. आणि परत सांगतो की हे जे फोन्स आहेत फक्त जे ऑगस्टमध्ये लॉन्च झालेले आहेत तेच आहेत. असं नाही आहे की बेस्ट फोन आत्ता जे त्या प्राईसमध्ये अवेलेबल आहे असे आहेत. नाही, ऑगस्टमध्ये कुठले कुठले झाले चांगले फोन्स ते तुम्हाला सांगितलेले. आता तुम्हाला याच्यामध्ये कम्पॅरिझन पाहिजे असेल, बेस्ट लिस्ट पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. काही फीडबॅक असेल तर नक्की सांगा. थोडे वेगळे व्हिडिओ करण्याचे प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला सुद्धा मजा येईल. मागं काय चाललेलं असतं हे तुम्हाला सुद्धा कळेल. नक्की सांगा आम्हाला कसे वाटतात. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.